पाणी प्रश्नाच्या माध्यमामधनं तालुक्यामध्ये भाजप अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वावरती विश्वास करत तालुक्याच्या पूर्व भागामधील कार्यकर्त्यांनी पाट पाण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये 19 जून रोजी धरणे आंदोलन करत आमदार मोनिका राजळे यांना उघडपणे आव्हान दिलंय. पाणी नाही, मत नाही अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देऊन धरणे आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. मुळासारीचे पाणी तालुक्यामधील आमदार राजळे यांचे कासार, पिंपळगाव, साकेगाव, सुसरेपर्यंत येतं. त्यापुढे तालुक्यामध्ये सततच्या दुष्काळी असा पूर्व भाग आणि शेवगाव तालुक्यामधील बोदेगाव परिसर असा भाग आहे. आगामी काळामध्ये पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांच्या समूहाच्या पुढाकारानं साखळी पद्धतीनं आंदोलन होणार आहे. यावेळी भाषणामधनं आणि पत्रकारांशी बोलताना मुख्य संयोजक दत्ता बडे म्हणाले की लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव न घेत त्या समाजाची मतं तुम्हाला चालतात, मात्र त्या समाजाला मुंडे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी पाणी देण्याचा विषय आला की अडचणींचा पाढा वाचला जातो. खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी पाण्याबाबत शब्द दिला. राधाकृष्ण विखे निळवंडे धरणाचं काम मुख्यमंत्र्यांशी बोलून रात्रीमधनं मार्गी लावू शकतात आपल्या नेतृत्वाकडनं अशा कामाची अपेक्षा आहे. पाणी नाही, मत नाही या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत. पाणी योजना मंजूर न झाल्यास आम्हाला गृहीत धरू नये. बहुजनांपैकी नेता उभा करून त्याला ताकद देऊ. आंदोलनाची सुरुवात आहे पूर्व भागामधील विविध गावांसह बोदेगाव परिसरामध्ये साखळी पद्धतीनं रास्ता रोको आंदोलन करू. स्टार्ट. आज आपण या ठिकाणी पाथर्डी शेवगावच्या पूर्व व दक्षिण भागासाठी मुळा धरणाचं पाट पाणी हे शेतीसाठी आलं पाहिजे. ज्याप्रमाणे कासार पिंपळगावपर्यंत, साकेगावपर्यंत पाटपाणी आलं आहे आणि आज पेठण धरणाचं बॅकवॉटर आज जोरापूरपर्यंत आलं आहे, त्याप्रमाणे आपल्या पाथर्डी तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागास पाटपाणी मिळण्यासाठी आम्ही पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक गावातील 5-5-10 युवक एकत्र येऊन एक जलक्रांती आंदोलन स्थापन केले आहे, संघटना स्थापन केली आहे. आम्ही आज म्हणण्यापेक्षा आम्ही 8 दिवसापूर्वी माननीय तहसीलदार माननीय मुनिकांत राजळे यांना एक निवेदन दिलं होतं की आपण ताई हा प्रश्न विधानसभेत मांडा आणि निवडणुकीच्या पूर्वी या प्रश्नावर तुम्ही तांत्रिक मंजूरी घ्या, निधी मंजूर करून घ्या, आम्ही आपल्या पाठीशी उभं राहू. पण जर आज आम्ही आता आंदोलन केलं आहे, आज आम्ही निवेदन दिलं आहे, आज आम्ही 7 वाजेपर्यंत धरणा देणार आहोत, आमची प्रमुख मागणी काय आहे की तुम्ही विधानसभेत प्रश्न मांडा. जर ताईंनी आता आजच्या आंदोलनाच्या नंतर हा प्रश्न मांडला नाही तर ही आंदोलनाची सुरुवात आहे. हे आंदोलन त्या दिवशी थांबेल की ज्या दिवशी प्रत्यक्ष आमच्या पाथर्डी तालुक्यातल्या पूर्व भागातील प्रत्येक गावामध्ये पाण्याचा पाटाचं काम चालू होईल तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आम्ही एक समूह तयार करणार आणि तो समूह, त्या समूहाचा एकमेव फक्त आणि फक्त काय पाहिजे तर पाणी पाहिजे. आमची पुढची जी दिशा आहे ती आम्ही लवकरच पाथर्डी शेवगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकारण विरहित जनसामान्य जी जनता आहे त्यांना आम्ही बोलवणार आणि त्यातले प्रमुख प्रमुख लोक एकत्र करून एक तालुकास्तरीय संघटना स्थापन करणार. ती संघटना भविष्यामध्ये वारंवार आम्ही आता सुरुवातीला पाथर्डी तालुक्यातील खरुंडी या ठिकाणी पुढील काही काळामध्ये रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, नंतर करोडी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, नंतर माणिकदोंडी भागात रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, नंतर कोरडगाव भागात रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, नंतर पाथर्डी शेवगाव रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, नंतर बोदेगाव परिसरात आम्ही आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन करण्यामागे उद्देश असा आहे की याची प्रशासनाने काहीतरी घ्यावं आणि या पाणी प्रश्नावर शासनाने विचार करावा आणि आमची योजना लवकरात लवकर मंजूर करावी. माननीय आमदार मुनिकांत राजळे यांनी जर हा प्रश्न मांडला नाही तर येणाऱ्या विधानसभेला आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं एक बहुजनातमधून उमेदवार देऊ. दरम्यान यावेळी बोलताना युवा मोर्चाचे अमोल गर्जे म्हणाले की आम्हाला हक्काचं पाणी मिळावं. दत्ता बडे यांनी मूलभूत प्रश्नावरती आंदोलन हाती घेतलंय. ज्यांना बहुजनांची मतं पाहिजेत ते काँग्रेसमधनं भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्या गावामधील शेती बघा आणि हाकेच्या अंतरावरील पूर्व भागामधील गावं बघा. दुष्काळी भागाला पाणी दिलं तर त्यांच्या कारखान्यावरती ऊस तोडायला मजूर मिळणार नाही म्हणून पाण्यापासून वंचित ठेवलं गेलंय.
त्यांची मुलं परदेशामध्ये शिकतात आणि आमची मुलं पिढ्यानपिढ्या ऊस तोडतात. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही कारखानदार निवडून जाणार नाही याची काळजी मदारांनी घ्यावी. पैठणमुळेच पाणी मराठवाड्यामध्ये फिरतं. शेजारी असलेल्या पाथर्डी तालुक्यामध्ये मिळत नाही. तुमच्या घरामध्ये गेली 20 वर्ष आमदारकी असून पूर्व भागामधील पाट पाण्यासाठी एकदाही प्रश्न मांडला नाही. मतासाठी आमचा वापर केला जातोय, ही चळवळ अधिक व्यापक करू. पाणी प्रश्नावरनं सुरू झालेल्या संघर्षाला जातीवादाची वळण मिळत आहे. आगामी काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांकडे शिष्टमंडळे जाऊन दबाव गट प्रभावीपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. आमदार मोनिका राजळे यांनी याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आहे. पूर्व भागामधील राजळे समर्थकांनी याकडे पाठ फिरवली आहे. जलक्रांती जन आंदोलन तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. भारत स्वतंत्र झाल्यापासून या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील आणि ज्यांना बहुजनांचे मत पाहिजेत म्हणून काँग्रेसमधून जे भाजपमध्ये आले असतील त्या लोकांनी फक्त आपल्या बहुजन मताचा मताकरताच वापर करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तालुक्यामध्ये राजकारण चालू केलेलं आहे. आज जर बघितलं तर त्यांचा जर भाग बघितला, आपल्या आमदार साहेबांचं गाव कासर पिंपळगाव आहे. कासरगाव पिंपळगावमध्ये शेती बघा, तिथपर्यंत त्यांनी कुकडी आणि मुळाचं पाणी तिथपर्यंत आणलं आणि येथील पुढच्या साखेगाव पर्यंत आणलं, सुसऱ्यापर्यंत आणलं आणि एकदम हकेच्या अंतरावर असलेले 20-25 किलोमीटर गावापर्यंत तुम्हाला पाणी आणता आलं नाही. याचं कारण एकच आहे की ज्यावेळेस आपल्या पूर्व दक्षिण भागामध्ये जर पाणी आलं तर पाणी आल्यानंतर आपला ऊस तोडणी कामगार त्यांच्या कारखान्यावर ऊस तोडायला जाणार नाही, त्यांचे कारखाने बंद पडतील. म्हणून आपल्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना आज जर बघितलं, त्यांची मुलं कुठं शिकत आहेत, त्यांची मुलं ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये शिकायला जात आहे आणि आपल्या या पूर्व दक्षिण भागातील युवक वर्ग आज त्यांच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी जे शेतामध्ये काम केले त्याचप्रमाणे काम करताना आपल्याला भविष्यामध्ये दिसणार आहे. ही जर वेळ आपल्याला भविष्यामध्ये यायची नसेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कारखानदारामधला एकही माणूस एकही नेता विधानसभेवर गेला नाही पाहिजे, सरकारने दखल घेतली पाहिजे. एक सर्वसामान्य मधला धटणारा युवक जर तालुक्यासाठी दत्ता भोसारखा जर चांगला काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी ताठमानेने उभं राहिलं पाहिजे. सरांनी सांगितलं आपला फक्त मताकरताच या ठिकाणी वापर केला जातोय, त्यांना काही देणं घेणं नाही. तुमचे रस्ते होतील, तुम्हाला सभामंडप भेटतील, पण जो आपला सर्व दुष्काळी भागातला जो महत्वाचा विषय आहे तो फक्त पाण्याचा विषय आहे. पाणी जर आलं तर आपल्या भागातील शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. आपला तरुण मित्र एक चांगला स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभा राहणार आहे. दुसरी गोष्ट, पैठणचं आणि मुळ्याचं पाणी त्या ठिकाणून जर 200 किलोमीटर पर्यंत जर प्रत्येक गावाला पोहोचत असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, नांदेड असेल, परभणी असेल, ह्या भागात जर पैठणचं आणि मुळ्याचं पाणी जात असेल आणि फक्त पैठण पासून शेवगाव आणि पाथर्डी तालुका हे 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे, त्या ठिकाणी पाणी का येत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आम्हाला या ठिकाणी आंदोलन करताना आणि पाथर्डी तालुक्याला पडलेला आहे. आजपर्यंत तुमच्या घरामध्ये 20 वर्षापासून आमदारकी आहे, 20 वर्षामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही एकदा सुद्धा या पाठ पाण्याचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडलेला नाही. का नाही मांडला? फक्त आमचे तुम्हाला मतच पाहिजेत का? मतासाठी तुम्ही राजकारण करू नका. दरम्यान खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे घनिष्ठ स्नेही दत्ता बडे, भाजप युवा मोर्चाचे अमोल गर्जे, भाजपचे तालुका सरचिटणीस राहुल कारखेले, ज्येष्ठ नेते रामकिसन शिरसाट, ॲडव्होकेट सतीश पालवे, आम आदमी पार्टीचे किसान अवॉर्ड भास्कर दराडे आदींनी यावेळी आंदोलनाचं नेतृत्व केलं. 24 तास पाथर्डी.